शालिनी भक्तिसागरमध्ये मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवव्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर पूर्वीचे अध्याय कोणकोणते होते आपण माहिती घेऊया. पहिला अध्याय होता दार्श राजाची कथा, दुसरा अध्याय होता व्याधरणाची कथा, तिसरा अध्याय होता कल्मश पांत राक्षसाची कथा, चौथा अध्याय होता विमर्शन राजाची कथा, पाचवा अध्याय होता सत्यरथ राजाची कथा, सहावा अध्याय होता चित्रवर्मा राजाची कथा, सातवा अध्याय होता भद्रायूचे कथा आणि आठवा अध्याय होता भद्रायूच्या लग्नाची कथा. आता आपण नवव्या अध्यायाला आज सुरुवात करणार आहोत आणि नववा अध्याय आहे वामदेवाची कथा. या कथा खूप सुंदर आणि मनमोहक आहेत. या कोरोना वैश्विक कालमध्ये ह्या कथा तुम्ही रोज ऐकून घ्याव्या, कारण त्याच्याने खूप फरक पडतो. जवळ एक पाण्याची बाटली या ग्लास ठेवायचा आणि तेच पाणी आपल्या माठामध्ये बी टाकले तरी पण चालेल, कारण त्याच्याने खूप फरक पडतो. पॉझिटिव्ह ऊर्जा राहते आणि आपल्या घरात फ्रेश एनर्जी राहते. तर आपण नवव्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट, माझ्या चॅनलला लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करावे, शेअर करावे, लाईक करावे व कमेंट्समध्ये जय श्री महाकाल लिहावे. नववा अध्याय आहे वामदेवाची कथा. श्री गणेशाय नमो नमः. जी शिवनामाचा सतत घोष करतात त्यांना कळी काळ देखील कधी स्पर्शसुद्धा करू शकत नाही. या पावन अशा शिवनामाची ज्याला आसक्ती लागलेली आहे त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण नाही. विषय सुखात ज्याप्रमाणे माणूस रममान होतो त्याप्रमाणे जर तो मनापासून शिवनामस्मरणात दंग झाला तर त्याचा जन्म मरण्याचा फेरा कायमचा चुकतो. आयुष्यात सतत नुसते धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे ध्यान केले पाहिजे, तर त्याच्यावर केवढी पण मोठी मोठी संकटे आहेत ते कधीच येणार नाहीत. शिवाचे ध्यान करणारे पुरुष खरोखरच धन्य होत असतात. त्यासंबंधी आता तुम्हाला एक व्यास मुनींची एक कथा सांगत आहे, ही लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. फार वर्षापूर्वी एका वनात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष राहत होता. दिशा म्हणजे त्याचे वस्त्र होते आणि सर्वांगाला भस्मपासून नेहमी कडकडीत असे उपास करून दिगंबर अशा स्थितीत तो एकटाच इकडे तिकडे त्या रानात फिरत असे. हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्याची मनाची पक्की श्रद्धा होती. त्यामुळे त्याला कशाचासुद्धा खेद नव्हता, कसलीसुद्धा खंत नव्हती. हा वामदेव नेहमी मौन पाळत असे. त्याला कुठल्याच विकार पण नव्हता, फक्त शंकराचे नामस्मरण, ज्ञानचर्चा या व्यतिरिक्त तो नेहमीच अबोल राहत असे. सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी जणू ते रूप धारण केले आहे असे त्याला वाटत असे. तो नेहमी आत्मस्वरूपात दंग होत असे, नेहमी समाधीस्थ स्थित आहे असेच पाहणाऱ्यापैकी कोणालाही वाटत असे. त्याने आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा पूर्णपणे जाळून टाकला होता. पृथ्वीचा कठीणपणा त्याने कमी केला होता. पाण्याचा ओलावा काढून त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते. सर्व ब्रह्मांड जाळून त्याचे भस्म आपल्या सर्व अंगाला फासले होते. जगात त्याला सगळीकडे फक्त शंकराचे रूप दिसत होते. एकदा काय झाले, त्या अरण्यात एक महाभयंकर ब्रह्मराक्षस आपली चांगली हातभर जीभ तोंडाबाहेर काढून लाल लाल डोळे इकडे तिकडे फिरवीत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीत येत असताना रस्त्यात त्याला वामदेव दिसला. ब्रह्मराक्षस त्याच्या अंगावर एकदम धावून गेला. आपल्या दोन्ही हातांनी वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली. त्यावेळी वामदेवाच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म थोडेसे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. त्याबरोबर परिसाचे स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणेच त्याचे पहिले भाव एकदम पालटले. त्याची दृष्टी होती एकदम पार नाहीशी झाली आणि तो वामदेवाच्या चरणावर पडला. खरे तर वामदेवाला याचे भानही नव्हते. तो आपल्या स्मरणात पूजनात अगदी दंग होता. त्याला सुख दुःख काहीच जाणवत नव्हते. शरीर दुःखी आहे की शरीराला कोणता रोग आहे, हे शरीर कोणत्या देशाचे भ्रमण करीत आहे याची त्याला अजिबात काळजी नव्हती. खरं तर मित्रांनो, आपल्याजवळ दोन अगरबत्त्या हे अध्याय ऐकताना खरोखरच लावायच्या आणि त्याची थोडी रक्षा आपल्याजवळ जी पाण्याची बाटली ठेवणार त्यात घालायची या माठात घालायची आणि आपल्या कपाळालासुद्धाही थोडी रक्षा लावा. खरोखरच खूपच फरक पडतो. रक्षा यानेच भस्म म्हणतात आणि ते महादेवाला भस्म खूपच आवडते, त्यामुळे खूप फरक पडेल.
वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र लगेचच दिव्य रूप मिळाले आणि आपल्या मागच्या हजार जन्माचे त्याला ज्ञान झाले. चंद्राच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे चंद्रकांत मनी द्रवावा किंवा मानस सरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे अथवा सूर्याचा उदय होताच अंधार संपूर्णपणे नष्ट व्हावा त्याचप्रमाणे वामदेवाच्या शरीर स्पर्श होताच ब्रह्मराक्षसाचे असलेले रूप पालटले. वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला, गुरुराज, आपल्या कृपेने मला माझ्या आधीच्या हजार जन्माचे ज्ञान प्राप्त झाले आहे, पण फक्त गेल्या 25 जन्मात मी किती पापे केली आहे ते मी आता आपल्याला सांगतो. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होता. त्या जन्मात मी अतिशय निर्दय आणि दुराचारी होतो. सर्व प्रजेला मी सारखा त्रास देत असे. मला माझ्या मनाला आवडेल तसे मी वागत होता. त्या जन्मात वेदशास्त्र पुराणे मी कधी ऐकली नव्हती. अगदी स्वप्नातसुद्धा धर्माचा विचार केला नव्हता. ब्रह्महत्येसारखे अनेक मोठमोठी पापे केली होती. रोज नवीन नवीन स्त्री पकडून आणायची आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिचा उपभोग घेत असे. एकदा एका स्त्रीचा भोग घेतला की पुन्हा कधी मी तिचे तोंडसुद्धा पाहत नसे. त्या सर्वांना माझ्या कैदीत डांबून ठेवीत असे. त्या बिचारे आयुष्यभर तुरुंगात रडत ओरडत अगदी तळमळून मला शाप देत असत, आक्रोश करीत असत. माझ्या राज्यातील माझा नागरिक असलेला ब्रह्मवर्ग माझे राज्य सोडून पळून गेला. त्या जन्मात ऐकून 300 ब्राह्मण स्त्रिया, 400 क्षत्रिय स्त्रिया आणि 1000 वैश्य स्त्रियांचा मी उपभोग घेतला होता. शूद्राच्या 1000 स्त्रिया, त्याचबरोबर 400 चांडाळ स्त्रिया, 1000 मांगकन्या, तसेच 500 चांभार कन्या, 400 परीट कन्या मी उपभोगल्या होत्या. माझ्या जीवनात वेश्या किती येऊन गेल्या त्याचा तर मी हिशोबसुद्धा ठेवला नाही. पण त्या जन्मात इतक्या स्त्रिया भोगूनही माझे मन तृप्त झाले नव्हते. मी रात्रंदिवस खूप खूप दारू पीत असे, वाटेल ते खात असे. सरते शेवटी मी आजारी पडलो. त्यावेळी मला क्षयरोग झाला आणि मी त्याच रोगामध्ये मरण पावलो. त्यावेळी यमदूतांनी मला पकडून नरकात ढकलून दिले. यमपुरीचे दारुण दुःख कसे असते ते मी सोसले आहे. तेथे दया हा शब्द कोणाकडे नव्हता. तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूतांनी चालत चालत तेथून मला नेले. लोखंडाच्या खांब लाल होईपर्यंत तापून त्या खांबाला मला आलिंगन यायला लावले. तापलेल्या आणि उकळत्या असलेल्या तेलात मला टाकले. माझ्या तोंडात विष्ठा आणि मूत्र बळबळे कोंबले. खारट आणि कडू रस जबरदस्तीने प्यायला लावले. मला जमिनीवर पालथे पाडून तीक्ष्ण चोचीच्या पक्ष्यांकडून माझे डोळे फोडवले. मला कुंभी पात्रात घालून रटारटा शिजवले. माझ्या दोन्ही कानात तापलेल्या सळ्या खुपसल्या. तेथील ज्याच्याचे मी आणखी काय काय वर्णन करू. तेथे रक्तकुंड आणि रेतकुंडात मला कित्येक दिवस बुडवून ठेवले. माझ्या अंगाचे मांस तोडले. माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठांचे पाणी टाकले. माझ्या तोंडातील जीभ, नाक आणि कानसुद्धा तीक्ष्ण शस्त्राने कापून टाकले. माझे हातपाय तोडले, पोट चिरले, तसंच माझ्या माथ्यावर तापलेली शस्त्रे खोचले, शिश्न कापले, गुद्धद्वारात तप्त असे रस ओतले. वाटीकडे वाकून माझ्या पायाला माझी मान बांधली. सर्व अंगाला सुया टोचल्या. दगडाने विष्णीचे पीठ केले. हातात आणि पाय एकत्र करून बेड्या घातल्या. त्याचा कधी कुणाला पार लागणार नाही अशा महाभयंकर नरकात बुडवले. माझ्या तोंडातील दात पाडून टाकले. मानेला फास घातला. आपली विष्ठा आणि मूत्र मलाच खायला दिली. माझ्या सर्वांचे तुकडे तुकडे अंगाचे केले. कुत्र्यांकडून शरीर टराटरा फाडवले. लाल लाल तापलेल्या लोखंडाने मारले. उखळात घालून तापलेल्या मुसळांनी त्यांनी मला काढले. नाकावाटे जहर आत सोडले. असंख्य जहरी विचवांनी भरलेल्या खोल विहिरीत फेकून दिले. भयंकर विषारी असलेले असंख्य नागांनी चावले. अग्नीने शरीर संपूर्ण भाजवले. पायात जड जड दगड बांधून डोंगरावरून खाली लोटून दिले. माझ्या पोटातील आतडी काढून मलाच खायला लावले. वर टांगून ठेवले. धुण्यासारखे धरून दगडावर आपटले. अनुकुचीदार अशा खिळ्यांवर उभे केले. इंगळ्यांचे अथरून करून त्यावर मला झोपायला लावले. दगडाने डोके फोडले. लोखंडाचे चणे गरम करून खावयास दिले. होठ फाडून टाकले. तापलेल्या मोठमोठ्या सळ्या नाकात कोंबल्या. मानेला मोठमोठे दगड बांधून उफराटे टाकले आणि वाघसियांकडून शरीराचे तुकडे केले. हत्तीच्या पावलाखाली टाकून त्यांच्याकडून चिरडले. तापलेल्या कडकडीत पाणी प्यायला लावले. माझे अष्टांग कापून वेगवेगळी केली. अवतीभवती भयानक भूते लिंग कापून खा खा म्हणत असे. माझे सगळे साधे खटाखटा मोडून टाकले. भूमीमर शरीर पुरून त्याच्या बाणांचा वर्षाव केला. टोकदार सुरळावर पालथे ठेवून वर मुसळांनी कुटले. मग मला माझे पुन्हा पायाला दगड बांधून नरकात फेकून दिले. काचा शिष्य यांचा अत्यंत तप्त रस करून प्यायला
लावला. अशा अत्यंत भयानक अशा नरक यातना मी 3000 वर्ष भोगल्या. या यातना भोगताना दरवेळी शरीर नष्ट होत होते, पण प्राण तर जात नाही. त्यामुळे ज्या सर्व यातना सोसाव्या लागतात त्या समजतात. मग यमदूतांनी मला व्याघ्र जन्मात ढकलून दिले. त्यानंतरचा जन्म मी अजगर झालो. त्यानंतर पुढच्या वेळी मी लांडग्याचा जन्म घेतला, चौथा डुकराचा जन्म घेतला. नंतर सरपटणाऱ्या वर्गातील सरडा बनलो, 6व्या जन्मात कुत्रा, नंतर 7व्या जन्मात कोल्हा झालो आणि दुसऱ्या प्राण्यांच्या उष्ट्या शिकारीवर जगलो. पुढच्या 8वा गेंडा झालो. 9वा जन्म रानामधील झाडावरच्या माकडांचा घेतला. 10वा जन्म अतिशय कष्ट करणाऱ्या गाढवांचा घेतला. मग मुंगूस झालो. 13व्या जन्मी मी पक्षी कुळातील बगळा झालो. 14व्या जन्मी उकरड्यावरचा कोंबडा झालो. नंतर पापी गिदड्याच्या जन्मात गेलो आणि मृत जनीवर जनावरांची सडलेली शरीरे खाल्ली. त्यानंतर मांजरांचा जन्म झाला. त्यानंतर डबक्यातील बेडूक बनलो. 18व्या जन्मी कासव झालो. नंतर पाण्यामधला मासा बनलो. माशानंतर मला उदराचा जन्म आला. नंतर मी निशाचर अशा घुबडाचा जन्म घेतला. 22वा वनदिव्य राजांचा जन्म घेतला आणि उष्ट्र जन्म घेतला. नंतर पापी निषेधाचा जन्म घेतला. या जन्मातही मी खूप प्राण्यांची हत्या केली आणि त्यानंतर मला हा भयंकर राक्षसाचा जन्म प्राप्त झाला. स्वामी महाराज, केवळ आपल्या कृपेने मला ज्ञान प्राप्त झाले. मी आता पावन झालो आहे. गंगेच्या पवित्र जलाच्या स्नानाने पापे नाहीसे होतात, तसे दत्ताच्या दर्शनाने सारा भवताप नाहीसा होतो. जसे कल्पवृक्षाचे केवळ दर्शनाने जन्मभराचे दैन्य नाहीसे होते, तसे तुमच्या दर्शनाने माझे मागचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. राक्षसाच्या भाषण ऐकून वामदेव म्हणाला, फार एक पूर्वी एक ब्राह्मण होता. एक शूद्र स्त्रियेवर त्याचे अतिशय प्रेम होते. शूद्र स्त्रीच्या पतीने एकदा या दोघांना एकत्र पाहिले आणि त्याचा राग एकदम खूप उफाळला. त्याने ब्राह्मणाला मारून गावाबाहेर नेऊन टाकले आणि त्याचा अंत्यसंस्कारही तेथे कोणी केला नाही. यमदूतसुद्धा त्याला मारत मारत घेऊन गेले. त्याला त्यांनी तेथे खूप त्रास दिला. ब्राह्मणाचे प्रेत तसेच गावाबाहेर पडलेले होते. तेवढ्यात काय झाले, शिवालयासमोरील भस्मात लोळून एक कुत्रे वेशीबाहेर पडत पडत आले आणि त्या ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले. शिवाच्या भस्माचे काही कण कुत्र्याच्या अंगाला चिटकलेले होते. ते शिवाचे भस्म अंगाला लागताच ब्राह्मणाचे पूर्वी केलेले सगळे पाप नष्ट झाले. यमदूतांनी त्याला नरकात ओढून बाहेर काढले. शंकराने आपले विमान पाठवून त्या ब्राह्मणाला आपल्या कैलास पर्वतावर आणले व आपल्याजवळ स्थान दिले. असे हे शिवभस्म अतिशय पवित्र आहे. राक्षस हात जोडून म्हणाला, महाराज कृपा करून या भस्माचा आणखी महिमा आपण सांगावा. भस्म चांगले कोणते, ते कसे लावावे हे कृपा करून मला नीट समजावून सांगावे. तेव्हा वामदेव पुढे सांगून म्हणाला, एका अतिशय उत्तंग अशा मंदारगिरी पर्वतावर शंकर सर्व देवांसह बसले होते. यक्ष, किन्नर, गंधर्व, उपदेव पिशांचे सर्वजण तेथे महाशोभावताली कोंडाळे करून बसली होती. मरुद्गण, पितृगण, 11 रुद्र, 8 वसू, 8 भैरव, 8 दिगपाल, 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य, ब्रह्मपुत्र, पाताळनाग, पृथ्वीवरचे महापावन राजे सर्वजण शंकराला वेढून त्याच्या सभोवताली बसले होते. नंदीश्वर सर्वात पुढे बसले होते. तेवढ्यात त्या ठिकाणी सनतकुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून त्यांनी आपणास भस्म धारण करण्याचा विधी सांगावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, गाईच्या शेणा चांगले जाळून त्यांची राख करावी. त्या राखेत माती मात्र अजिबातच येऊ देऊ नये. नंतर ती विभूती शिव गायत्री मंत्र पवित्र करावी. आधी अंगठ्याने वर लावावी, मग मस्तकाभोवती लावावी. विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये आणि करंगळीही त्याच्यापासून वेगळी ठेवावी. कपाळावर 2 बोटाने विभूती लावावी आणि अंगठ्याने मध्य रेषी नंतर तर्जनीने न लावता 3 बोटांनी सर्व अंगाला विभूती. या भूषणामुळे आपली केलेली मोठमोठी पापे जळून पार भस्म होतात. अशा तऱ्हेने दारू पिणे, ब्रह्महत्या, भक्षण वगैरे सारे पापे पवित्रसुद्धा असे शंकराचे शास्त्रसुद्धा भस्म लावले म्हणजे नष्ट होतात. शंकरांनी सनतकुमारास सांगितले हा भस्म महिमा. वामदेवाने परत ब्रह्मराक्षसाला सांगितला, त्यामुळे तो ब्रह्मराक्षस नंतर दिव्य स्वरूप होऊन शंकराच्या रूपात मिसळून गेला.
सत्संगीतीचा महिमा असा फार मोठा आहे. मंत्र, तीर्थ, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिष आणि औषधी यावर प्रथम आपला विश्वास पाहिजे. जसा ज्याचा भाव असेल तसा त्याला त्या त्या गोष्टीचा गुण येत असतो. फार फार वर्षापूर्वी पांचाळ देशात सिंहकेत नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. एकदा फार मोठे सैन्य घेऊन तो शिकारीला गेला होता. त्या रानावनात शिकारीसाठी हिंडत होता. त्याच्याबरोबर अनेक भिलही होते. अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक फडके शिवमंदिर लागले. एक भील त्या मंदिरात शिरला. मंदिरात फार पतझड झाली होती. तेथील शिवलिंगही वेडे वाकडे पडले होते. भिलाने आपल्या सिंहकेत राजाला ते शिवलिंग दाखवले. राजा म्हणाला, लिंग तर फारच चांगले आहे, पण डामडोल करून त्याची पूजा करण्यापेक्षा अतिशय मनोभावे भक्तीने त्याची पूजा करायला हवी. लोकांमध्ये आपणास भाव खाता यावा म्हणून देवाच्या प्रतिमा जागोजाग मांडून ठेवायच्या आणि भक्तीचा शुद्ध धंदा आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मणाचा पवित्र वेश घेऊन यात्रेत वाईट कर्म करीत हिंडायचे, त्याप्रमाणेच मनामध्ये भाव नसताना ईश्वर पूजा करणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. महाराज, मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची शिवपूजा करीन, पण मला त्यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा ते समजावून सांगा. भील नम्रपणे म्हणाला, शबरा, मग ऐक तर, पूजेचे तसे अनेक प्रकार आहेत, पण तू असं कर, रोज नवीन चिताभस्म आणून या मंदिराखाली लिंगाची पूजा कर. चिताभस्म स्वतः लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नको, राजाने त्याला सांगितले. राजाचे वचनप्रमाणे मानून शबराने ते लिंग तेथून उचलून आपल्या घरी आणले. आपल्या पत्नीला त्याने रानात घडलेली सर्व हकीकत ते सर्व वृत्त ऐकून तिलाही फार आनंद झाला. मग एक सुमुहूर्तावर त्या दोघांनी रानातील पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली. रोज नवीन चिताभस्म आणून दोघेही मनोभावे त्या लिंगाची पूजा करीत असत. पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासमोर नैवेद्य आणीत असे. मग दोघे प्रार्थना करीत असे. असे काही दिवस गेले. एकदा शंकराने ठरवले, आपण शबराची परीक्षा पाहिजे. एक दिवस भिलाला काही केल्या कुठेही नवीन चिताभस्म मिळाली नाही. तो आजूबाजूला व संपूर्ण रानात खूप हिंडला. मग काही उपयोग झाला नाही. घरी परत येऊन त्याने पत्नीला तसे सांगितले. तेही मोठ्या काळजीत पडली. आता आपल्या नित्यनेमाची पूजा कशी होणार? चिताभस्म लाभल्याशिवाय आपण शिवलिंगाला नैवेद्य कसं दाखवणार? शिवाचे व्रत आचरणे म्हणजे खरोखर फार कठीण असते. शबरी म्हणाली, हे पा, आता मी माझे स्वतःचेच भस्म करते. ते तुम्ही या शंकराला लावा व आपली रोजची पूजा पुरी करा. तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वतःला जाळून आपल्या भस्माचे भस्म करून घेतले. शबराने ते भस्म शंकराला लावले व नेहमीप्रमाणे शिवलिंगाची येता सांग पूजा केली. पण आता नैवेद्य आणायला ते दुसरे कोणी नव्हते. शंकराची आरती झाल्यानंतर लगेच शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागे. विलंब झाला तर भगवान शंकर आपणावर अतिशय रागवणार, कोपणार. शंकर तसे सर्व अन्याय सहन करतो, पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही. शबर शिवपूजनात मनापासून अगदी दंग होता. आपल्या पत्नीने जाळून स्वतःचे भस्म करून घेतले आहे तो अजिबात विसरून गेला. आणि एकार्थी होताच त्याने नेहमीप्रमाणे पत्नीला नैवेद्य घेऊ नये म्हणून हाक मारली. त्याबरोबर रंभेपेक्षा अतिशय दिव्य रूप पावलेली शबरी नैवेद्य येऊन शबराच्या मागे येऊन उभी राहिली. दोघांनी शंकराच्या मनापासून स्मरण केले. शिवलिंगाची पूजा संपल्यावर शबराने आपल्या दिव्यरूपी धारिणी ज्ञानविधी अशा अलंकारांनी युक्त अशा स्त्रीकडे नीट निरून पाहिले आणि त्याला लगेच शंकराची आगाध लीला कळली. त्याबरोबर तोही शिवरूपात मिसळून गेला. दोघांना नेण्यासाठी आकाशातून भगवान शंकराचे दिव्य विमान खाली आले. मंगलवाद्य वाजत होती. स्वर्गीय पुष्पांचा गंध सगळीकडे दरवडत होता. सिंहकेत राजा आपल्या मनात खूप खूप आश्चर्य करीत होता. त्याने विनोदाने त्याला भिलाला पूजेचा प्रकार म्हणून चिताभस्म लाव असे सांगितले होते. भिलाने मात्र ते खरे म्हणून भक्तिभावाने त्याने सांगितलेल्या गोष्टीचे तंतोतंत पालन केले. त्याला शबर आणि शबरीच्या एक निष्ठेचे कौतुक वाढले. खरी भक्ती केल्याशिवाय कोणालाही शिवशंकर प्रसन्न होणे शक्यच नाही. शबर, शबरीच्या भक्तीप्रमाणे जर आपण भक्ती केली तर देव आपल्या जवळसुद्धा आहे. यामधून सिंहकेत राजालाही शिवभजन करण्याचा छंद जडला. तो शिवलीला अमृत नेहमी ऐकू लागला. शिवरात्र, प्रदोष, सोमवार ही व्रते नियमितपणाने करू लागला. सत्पात्रे दान करू लागला आणि शेवटी तोही शिवपदास पोचला. शिवभजनाचा, शिवपूजेचा महिमा खरोखरच अत्यंत अगम्य आहे असा श्रीधर कवींनी काव्य बेल आता पूर्णपणाने भरले आहे. शिवलीला अमृत मंडपावर चढली आहे. तिची दाट छाया खाली सर्वत्र पडली आहे.
शिवभक्तांनी या छायेत येऊन दोन घटक अत्यंत निश्चितपणे बसावे, प्रेमरूपी द्राक्ष फळे मनापासून खावे आणि तल्लीन होऊन आनंद लुटावा, म्हणून या चिताभस्माचा हा महिमा सांगितलेला आहे. चिताभस्म याने खूपच महत्त्वाचं असतं. आपण नुसते अंगाला सुद्धा लावले तरी सुद्धा जेथे आपले काही दुखत असेल तेथे भस्म लावली शिवाच्या नावेने तर ते दुःख नाहीसे होते, हे खोटे नाही आहे. म्हणूनच हे चिताभस्माचं महत्त्व इथं समश्रीधर कवींनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा अध्याय आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करावे, कमेंट्समध्ये जय श्री महाकाल लिहावे. जय श्री महाकाल.